पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आडत लोपतो. शुभ्र उन्हात तो पावसाचं घर बांधतोय. किती सुंदर कल्पना आहे. श्रावण महिना असाच आहे, मी सांगितलंच आहे. श्रावण महिन्यामध्ये कधी लख ऊन पडतो, आत्ता ऊन पडेल तर थोड्याने पाऊस पडेल, असं श्रावण महिना पूर्ण चाललेला असतो. आणि या श्रावण महिन्यात सुद्धा श्रावण उन्हामध्ये पावसाचं घर बांधतोय. आणि घर बांधताना तो खोडकर श्रावण आहे, पावसाची खोड काढतो आणि मग झाडामागे लपून जातो की आपण काही त्याची खोड काढली नाही. घर तर उन्हात बांधलंय, आपण तर खोड केली, पण खोड तर दाखवायची नाही. आणि म्हणून हे सगळं कळू नये कुणाला, म्हणून तो झाडामागे लपतो. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो. आता बघा, आकाशाच्या अफाट निळाईमध्ये श्रावण इंद्रधनुष्याचा सप्तरंगी बांध बांधतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी घालते. किती सुंदर दृश्य दिसत असेल श्रावण महिन्याचं, हे कल्पना करा. आपण हे म्हणता म्हणता सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आता इतकं श्रावण महिना छान सगळा तरळून जातोय. कडेनी सगळी झाडं आहेत, कडेनी सगळी वेली आहे, वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत. आणि असा हा श्रावण महिना आहे. आषाढ महिना संपून गेला की श्रावणाची सुरुवात होते, आणि मग असं सगळीकडे हे श्रावणाचं वातावरण असं निर्माण होतं. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. खोपा म्हणजे घरटे. आता असा रंगारी श्रावण आहे, हा एक कलावंत आहे, हा अजब चित्रकार किमयागार आहे, हा चित्रकार आहे. आणि मग तो काय करतो, संपूर्ण रंगांची दुनिया तयार करतो आणि मग आपलं घरटं बांधतो. खोपा म्हणजे घरटं. मुलांनो, श्रावण रंगारी श्रावण याच्या या कवितेचं इतकं सुरेख कवीने वर्णन केलेलं आहे की आपल्यालासुद्धा हा श्रावण महिना मोहक असतो. हा अतिशय आनंदाचा ऋतू आहे. या महिन्यामध्ये तर व्रत वैकल्य सगळं साजरे होतातच, परंतु इतका ह्या महिन्यामध्ये वेगवेगळे सण असतात. नागपंचमीसारखा खेळ असतो. आपण मगाशी पाहिलंच की श्रावण महिना हा मुला मुलींसाठी झोके बांधतो. नागपंचमीचा खेळ पण असाच असतो. मुली झोके बांधतात, झोके खेळतात, आणि मग गाणी म्हणता म्हणता नागपंचमीची गाणी ही अतिशय सुरेख असतात. ती इतकी चालबद्ध असतात आणि मग मुली त्याच्यात रंगून जातात, लयबद्ध त्याचा नाद निर्माण होतो. असा हा श्रावण. श्रावणाचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. किती वर्णन करू श्रावण तुझं, मन माझं भरून आलं माझं, असं हे श्रावण आहे. आणि ह्या श्रावणाचा आपण आत्ता श्रावण महिन्याचा आत्ता आपण अभ्यास केलेला आहे. मुलांनो, ही कविता तुम्ही घरी परत वाचा, छान चाल लावा आणि ह्या श्रावणाचा छान अभ्यास करा. आणि श्रावण महिन्यात तुम्ही पण उन्हात पावसात झोके खेळून नदीमध्ये लुंबून असा श्रावण महिन्याचा तुम्ही पण आनंद घ्या.